नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। मी तानाजी बावरे तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही जात आहोत दातेगडला। दातेगडा पाटणमध्ये, तालुका पाटण पडतो। आणि इथे वरती येताना आपल्याला घाट लागतो आणि खूप चांगलं वातावरण आहे। हा घाट चढताना थोडी काळजी घ्या। पावसाच्या काळामध्ये तुम्ही आलात, पावसामध्ये आलात तर स्लिप होण्याची शक्यता आहे। तर गाडी हळू चालवा, जास्त फास्ट येऊ नका। घाट आहे हा, पूर्ण जागोजागी वळण आहेत, काळजीपूर्वक घ्या। ते दोन घाट चढल्यानंतर गडाच्या 10 ते 15 मिनिट आधी आपल्याला एक हॉटेल लागतं। इथे राहण्याची पण सोय आहे, चाय नाश्ता व जेवण। आता खूप वातावरण मस्त आहे, आता खूप उशीर झाला, दुपार झालं, तरी पण धुकं बघा किती धुकं आहे। खूप वरती आहे, दोन घाट लागतात, अवघड आहे, तिथे गाडी सांभाळून चालवा। दातेगड या गडास सुंदरगड या नावाने ओळखले जात होते। दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर व टाकी यावरून हा किल्ला शिवपूर्व काळातला असल्याचे स्पष्ट होते। पंधराव्या शतकात दातेगड शिर्क्यांच्या ताब्यात होता। मलिक उत्तारजनने शिर्क्यांचा पराभव करून हा किल्ला बहामनी राजात सामील केला। बहामनी राजाचे तुकडे झाल्यावर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला। 1572 पाटणकरांना या किल्ल्याची देशमुखी मिळाली होती। अफजलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला। 1689 मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला। त्यावेळी संताजी आणि पाटणकरांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना पाटण महालातील 34 गावे इनाम दिली होती। 1745 पेशवे आणि तुळाजी आग्रे यांच्या वादात आग्र्यांनी दातेगडाला वेढा घातला, पण हा किल्ला त्यांना जिंकून घेता आला नाही। विशेष सांगण्याची बाब म्हणजे ज्यांनी तिन्ही छत्रपतींचा काळ पाहिलेला आहे असे रामचंद्र अमात्य बावडेकर यांचे या गडावर 3 महिने वास्तव्य होते। छोटीशी आहे ती, आणि आपण पोहोचलो महादरवाजावर। पुढे आल्यानंतर आपल्याला पायऱ्या लागतात आणि हा महादरवाजा। महादरवाजापासून आपल्याला पुढे आल्यानंतर या दोन खोल्या बघायला भेटतात। असं वाटतं हे पहारेकरांसाठीच असावं, रात्रीच्या गडावर पहारा देण्यासाठी। आणि पुढेच आपल्याला मारुतींची शिलालेख पाहायला भेटते आणि त्यांच्या बाजूलाच गणपतीची शिलालेख आहे। खूप सुंदर आहे, अप्रतिम आहे। थोडंसं पायऱ्यावरती आल्यानंतर आपल्याला एक छोटीशी गुहा पण बघायला भेटते, हे पण पहारेकऱ्यांसाठीच असावं। आता पावसामुळे इथे पाणी साचलेलं आहे त्याच्यामध्ये। या शिड्यावरती आल्यानंतर या महादरवाज्याच्या इथून शिड्या आहेत, डावीकडे वळल्यानंतर आपल्याला एक विहीर भेटते। त्याचा पूर्ण शेप तलवारीच्या आकारासारखा आहे, दाखवतो मी संपूर्ण।
शेतामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत, अजून मजबूत आहे. फक्त एवढं तिथे इथून खाली उतरताना काळजीपूर्वक उतरा, पाय खूप स्लिप होत आहेत, पडण्याची शक्यता आहे. खाली उतरल्यानंतर आपल्याला एक महादेवांचे मंदिर आहे तिथे लागते. खूप सुंदर मंदिर आहे, छोटेसे गुहेमध्ये आहे आणि एवढ्या गुहेमध्ये पण खूप स्वच्छता, कोणी घाण नाही केलेली अजून. त्या विहिरीच्या वरती आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला काही वाड्यांचे अवशेष पाहायला भेटतात. एक छोटंसं घर असावा हे पाहिजे वाड्याचे अवशेष. इथे मावळ्यांना विश्रांतीसाठी रूम असावी, खोली असावी. इथे पण हे खूप मोठे आहेत, त्या ज्या दोन आत्ता आपण बघितल्या त्या लहान होत्या आणि या आत्ता होत्या या दोन मोठ्या आहेत. याला उतरण्यासाठी पायऱ्या पण आहेत बघा. त्या वाड्यांच्या अवशेषाच्या बाजूलाच उजव्या साईडला आपल्याला एक छोटंसं तळंही बघायला भेटतं. हे अजून तर याच्यामध्ये पावसाचं पाणी साचलं नाही आहे. आणि ही पहा आपली तलवारीच्या आकाराची विहीर, वरतून व्ह्यू पहा. ते पहा बाजूने आहे ना तटबंदही आहे पण काय काय ठिकाणी पडलेली आहे, थोडी अवस्था जी विकट आहे. काय काय ठिकाणी आपल्याला तटबंदी बघायला भेटते. ते पाणी पिणं योग्य नाही आहे, पावसाचं पाणी असेल कदाचित, पाऊस असेल. आताच आम्ही गड उतरलो, आम्हाला गड चढायला साधारणतः 20 मिनिट लागले असते. थोडं अवघड नाही आहे, फक्त पावसाळ्यामध्ये अवघड आहे, बाकी उन्हाळ्यामध्ये काय तकलीफ नाही कसली. पण पावसाळ्यामध्ये जो तुम्हाला असा नजारा भेटतो हिरवळ, ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये बघायला भेटणार नाही. उतरण्यासाठी 15 मिनिट खूप झाले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला हे नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय शिवराय.